आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी. हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातल्या पक्षप्रवेशावर प्रवीण माने नाराज. सुप्रिया सुळेंची भेट घेण्याची शक्यता. प्रवीण माने इंदापूरमधून लढण्यासाठी इच्छुक. अजित पवार गट विधानसभेसाठी 2 दिवसात उमेदवार निश्चित करणार. अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा, शरद पवार यांचं आवाहन. तर मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. त्यांचे अंडरस्टँडिंग झाले आणि अजून काही विषय बसायचे. 7, 8, 9 या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार. माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा. एमआयएमची महाविकास आघाडीकडे 28 जागांची मागणी. महाविकास आघाडीला 132 ठिकाणी फायदा होणार असल्याचा प्रस्ताव. मुंबईमध्ये 1 आणि 2 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बैठका झाल्याचा दावा. दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. 2019 मध्ये फक्त 3,000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव. ठाकरे गटाने दावा केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त. दक्षिण नागपूरमध्ये सांगली पॅटर्न राबवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. पवार गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदमांचे प्रयत्न सुरू. 4 वेळा शरद पवारांची भेट घेत उमेदवारी मागितली. कल्याण डोंबिवलीमध्ये नवरात्रोत्सवामध्ये इच्छुक उमेदवारांचा शक्ती प्रदर्शन. नागरिकांचं लक्ष वेधण्यासाठी शहरामध्ये सर्वत्र बॅनरबाजी. परिणामी स्वागत कमानींमुळे वाहतुकीला मात्र अडथळा. श्रीरामपूर विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये बॅनर वॉर. 5 वर्षांच्या आमदारकीने मालामाल झाले ठेकेदार. सामान्य श्रीरामपूरवासीय मात्र खड्ड्यांनी बेजार. अशा आशयाचे झळकले बॅनर. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. आमदार मोनिका राजळेंच्या विरोधामध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा. प्रीता मुंडेंना पाथर्डीमधून उमेदवारी दिली तर ताकदीनं काम करू. ओबीसी सेलचे गोकुळ दौंड. प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांची भूमिका.